असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। नकली धातूंना सोन्याचं पाणी दिलं तर ते सोनं नाही बनत। नमस्कार, 90.4 ग्रीन FM मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। एका गाढवाला एका वाघाचं कातडं सापडलं। ते अंगावर घालून तो मजेत हिंडू फिरू लागला। तेवढ्यात गावातल्या काही शेळ्या बकऱ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं। त्या ओरडत जोराने पळत सुटल्या। शेळ्या का पळत आहेत म्हणून गावातल्या मुलांनी पाहिलं तर वाघ येताना दिसला। ते भेदरले, घरात लपले, आई वडिलांना त्यांनी सांगितलं। त्यांनी देखील गावात वाघ शिरल्यानं दारं खिडक्या बंद केल्या आणि आतच बसून राहिले। गाढवाला वाटले आपण खरोखरच वाघ असलो पाहिजे, म्हणून तर सारेजण आपल्याला भीतात। त्याला आनंद झाला आणि गर्वही वाटला। आता तो गर्जना करू लागला। गाढवाचे ते ओरडणे ऐकून दारं लावून आत बसलेली माणसं बाहेर आली। हा वाघ नसून वाघाचं कातडं पांगरलेला गाढव आहे हे त्यांना लक्षात आलं होतं। त्यांनी काठीनं गाढवाला चांगलेच झुडपून काढले। वाघाचं कातडं पांघरल्यानं कुणी वाघ होत नाही हे आता त्याच्या चांगलंच लक्षात आलं होतं। मित्रांनो, ही छोटीशी गोष्ट आपल्याला इथं हेच शिकवते की वरवरचं दाखवणं आणि आतून असणं या दोन गोष्टी खरं तर वेगवेगळ्या आहेत। थोडक्यात, वरवरती हसून दाखवलं म्हणजे आपण आनंदी होत नसतो, नाही का? आनंदी आतून बनायला हवं, तो आनंद आतून फील करायला हवा। वरवरचा दिखाऊपणा काय कामाचा? ह्याच्यानं ॲक्च्युली आपण आनंदी नाही होणार आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं सुखी होण्यासाठी आनंदानं जगता आलं पाहिजे। सो बी पॉझिटिव्ह, बी हॅपी, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडं बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन FM ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया।